ठाणे शहर ठाणे जिल्ह्यामध्ये थोड़े कोविडचे रुग्ण वाढताना दिसतायत। मागच्या 8-10 दिवसापर्यंत कोविडचं प्रमाण अगदी खाली आलं होतं, परंतु दुर्दैवाने ते थोडं आता वाढताना दिसतंय। त्यामुळे आताच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांचे सोबत एक बैठक झाली आणि त्यामध्ये आढावा देखील घेतलेला आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या विभागामध्ये कोविडचं प्रमाण वाढताना दिसतंय आणि ज्या ठिकाणी जास्तीचं प्रमाण वाढतंय त्या ठिकाणी तो तेवढा विभाग आपल्याला कंटेनमेंट झोन जे आपण पूर्वी करत होतो तशा प्रकारचं तिकडे थोडं स्ट्रिंजंट केलं तर त्याचा प्रभाव जो आहे तो इतर तर पसरणार नाही याची काळजी घेण्याची देखील या ठिकाणी बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण जे कोविडचं प्रमाण जे वाढतंय हे प्रमाण आपल्याला चिंताजनक आहे आणि जर असंच जर प्रमाण वाढत राहिलं आणि लोकांनी निष्काळजीपणे जर वागले आणि मास्क न वापरता गर्दी केली, सोशल डिस्टन्स ठेवला नाही तर दुर्दैवाने नाइलाजास्तव लॉकडाऊन करण्याची पाळी येऊ नये अशा प्रकारचं मुख्यमंत्री महोदयांनी भाष्य केलेलं आहे। त्यामुळे माझी सर्व ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांना विनंती आहे की ज्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत त्याचं पालन केलं पाहिजे, मास्क कंपल्सरी वापरलाच पाहिजे, अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे आणि जर आवश्यकता नसेल तर वर्क फ्रॉम होम घरून देखील काम केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी काल दिलेल्या आहेत। त्याचं जर आपण पालन केलं तर नक्कीच या ठिकाणी आपण कोविडवर पुन्हा कंट्रोल करू शकतो। त्यामुळे कुठली जी स्टेप आहे लॉकडाऊन सारखी पुन्हा घेण्याची आवश्यकता लागू नये यासाठी सर्वांनीच खबरदारीचा उपाय किंवा सूचनांचं पालन केलं पाहिजे।